नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता तिसरी चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस या दिवशी झालेल्या पेपराची उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी आणि बुद्धिमत्तेची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडून घेणार आहोत नेहमीप्रमाणे व्हिडिओ आपल्याच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलाय सी द पिक्चर अँड फाईन इट्स नेम्स देन विच पिक्चर विल कम फर्स्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर आता याच्यामध्ये कोणतं चित्र चित्राचं जे आहे ना अल्फाबेटिकलप्रमाणे पहिलं येईल आपल्याला विचारले वर्णमालेनुसार आता हे आहे टायगर मग टायगरची स्पेलिंग आहे टी आय जी ई आर टायगर हा आहे डॉग डी ओ जी डॉग आणि हे आहे अंब्रेला म्हणजे छत्री यू एम यू एम बी आर ई डबल एल ए अम्रेला आणि हे आहे बलून बी ए डबल एल डबल ओ एन बलून आता याच्यामध्ये वर्णमालेनुसार पहिला विचारलंय की नाही आपल्याला पहिलं मग बघा बी हे लेटर पहिल्यांदा देतं म्हणून मग इथे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेशन चूज द करेक्ट पेअर ऑफ अपोजिट फ्रॉम द फॉलोविंग आता याच्यामध्ये आपल्याला योग्य जोडी विचारायची मग बघा ज्युसीला आहे रो येणार आहे हे ना लिफी नाही येणार आहे ज्युसी म्हणजे पिकलेला रसदार ज्याला आपण म्हणतो आणि रो म्हणजे कच्चा मग ज्युसीला रो का उपन, हे काय बरोबर विचारलं म्हणजे रॉंग आहे ओपन क्लोज हे करेक्ट आहे गुड क्लेवर हे पण गुड म्हणजे काय चांगला आणि क्लेवर म्हणजे काय हुशार मग गुडचे अपोजिट काय पाहिजे होते ते बॅड पाहिजे होता म्हणून मग हे सुद्धा काही चुकलेलं आहे स्लो फास्ट हे बरोबर आहे मग आपल्याला बरोबरच जोडी विचारले करेक्ट पेअर विचारले ना आपल्याला मग बी आणि डी हे करेक्ट आहे मग बी आणि डी कुठे ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन विच आर्टिकल कॅन बी यूज इन द गिवन सेंटेन्स आता इथे कोणतं आर्टिकल येईल द स्काय इज ब्ल्यू कॅन स्काय द स्काय ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन चूज द करेक्ट ऑप्शन ॲट द प्लेस ऑफ क्वेश्चन मार्क आता इथे बघा की वन की मॅनी किड्स वन माउस मॅनी माईस ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट हाऊ मेनी टोटल कॅपिटल लेटर विल बिल देअर इन द गिवन सेंटेन्स हाय आय एम गणेश आता याच्यामध्ये हायचा यच हा कॅपिटल पाहिजे आयचा आय कॅपिटल पाहिजे आणि गणेशचा जी मग एक दोन तीन मग किती लेटर कॅपिटल पाहिजे तर थ्री ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट क्वेश्चन फाइंड द करेक्ट लेटर इन प्लेस ऑफ अ स्टार टू फॉर्म टू मिनिंगफुल वर्ड्स आता इथे कोणतं लेटर ठेवलं टू मिनिंगफुल वर्ड्स तयार होतात तर बघा टी ए एन के टँक आणि के आय टी ई काइट म्हणते ऑप्शन नंबर थ्री पुढचा प्रश्न सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन आता आपल्याला परवानगी मागण्यासाठी मग आपल्याला माहिती आहे कॅन आय कॉ कॅन आय कम अँड हेल्प यू मी यू आणि मदत करू का म्हणजे कॅन कॅन म्हणजे काय परवानगीसाठी आपण कॅन वापरतो म्हणून इथं ऑप्शन नंबर थ्री आन्सर आहे फाईंड द इनकरेक्ट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स आता आपल्याला रायमिंग वर्डची चुकीची जोडी विचारली आहे मग स्लाईड स्विंग हीच चुकीची आहेत कारण मॅट फॅट सेम आहेत उच्चार पण सेम आहे आणि शेवटचे टू लेटर्स सेम आहेत रेस्ट बेस्ट शॉवर फ्लॉवर हे सगळे रायमिंग वर्ड्स आहेत चूज द प्रॉपर रिलेटेड वर्ड्स इन प्लेस ऑफ द क्वेश्चन मार्क आता ब्रिंजल कॅप्सियम कॅप्सिकम पोटॅटो आणि पंपकीन हे सगळे काय आहेत व्हेजिटेबल्स ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन विच पंच्युशन मार्क इज मिसिंग इन द गिवन सेंटेन्स वॉट आर यू डुईंग इथे आपल्याला क्वेश्चन विचारले व्हॉट आर यू डुईंग तू काय करत आहे मी ते येणार आहे क्वेश्चन मार्क असं पुढचा प्रश्न बघूया आपण अ फॉलोविंग मोटो डॉट डॉट इज वेल्थ हेल्थ इज वेल्थ ऑप्शन नंबर सेकंड नेक्स्ट क्वेश्चन सिलेक्ट द मिस मॅच पेअर आता मिस मॅच म्हणजे कोणती अयोग्य जोडी आहे ते आपल्याला विचार बघा हे सिंगिंग गाणं म्हणते करेक्ट आहे रिडिंग वाचतो आहे करेक्ट आहे आता हा रडतोय रडणारा आपण क्राईंग म्हणतो मग ते क्लाइंबिंग आहे क्लाइंबिंग म्हणजे काय चढणे मग ही मिस करेक्ट जोडी आहे आणि स्लिपिंग झोपलेलं आहे करेक्ट आहे पुढचा प्रश्न बघूया आपण विच ऑफ द फॉलोविंग मंथ हॅज इनकरेक्ट स्पेलिंग आता याच्यामध्ये कोणत्या महिन्याची इनकरेक्ट स्पेलिंग आहे तर ऑगस्ट ए यू जी यू पाहिजे होतं ए यू जी यू एस टी ऑगस्ट म्हणजे चुकीचं कोणतं आहे ऑप्शन नंबर फर्स्ट नेक्स्ट व्हॉट्स द टाइम इन द क्लॉक या घड्यामध्ये किती वाजलेत तर मराठीमध्ये या घड्यामध्ये किती वाजलेत आठ वाजून पंधरा मिनटं मग पंधरा मिनटाला आपण काय म्हणतो कॉर्टर कॉर्टर पास्ट एट कॉर्टर पास्ट एट ऑप्शन नंबर टू नेक्स्ट क्वेश्चन लुक ॲट द पिक्चर अँड चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन आता हे मांजर या खुर्चीच्या खाली आहे मग काय येणार द कॅट इज अंडर द चेअर ऑप्शन नंबर थ्री द कॅट इज अंडर म्हणजे खाली आहे पुढचा प्रश्न चूज द करेक्ट पेअर फ्रॉम द फॉलोविंग अल्टरनेटिव्ह आता बघा फोर्टी फोर्टी करेक्ट आहे सिक्स्टी फोर इथे फोर्टी सिक्स म्हणजे इथं चुकीचं आहे थर्टी सिक्स इथे सिक्स्टी थ्री दिले ट्वेल्व व ट्वेंटी वन दिले चुकीचं म्हणजे ते करेक्ट आहे ऑप्शन नंबर फर्स्ट विच ऑफ द फॉलोविंग कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म इज अ करेक्ट आता याच्यामध्ये करेक्ट कोणतं आहे तर बघा डोंट कांट आणि लेट्स विल विल नॉट स वॉन्ट पाहिजे डब्ल्यू ओ एन ॲपॉस्टोपी एन टी पाहिजे होतं म्हणजे असं पाहिजे होतं वॉन्ट असं पाहिजे होतं मग हे चुकीचं आहे व्हॉट इज द साऊंड ऑफ अँड एलिफंट कॉल्ड आता एलिफंटचा आवाज आपल्याला विचार रोअर हे कुणाचं आहे तर लायनचं आहे ग्राउल हे बियरचं आहे ट्रम्पेट एलिफंटचं साऊंड कोणतं आहे तर ट्रम्पेट आणि ब्लिंट हे कोणाचं आहे गोडचा आवाज आहे गोडशी मग इथे काय आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग वर्ड इज नॉट फॉर्म बाय द रिलेटेड सॉरी द लेटर फ्रॉम द वर्ल्ड गोल्डन गोल्डन या शब्दापैकी कोणता शब्द तयार होत नाही तर बघा बी ए जी होणार कारण याच्यामध्ये बी हे लेटर नाहीच आहेत म्हणून मग उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कम्प्लीट द सेंटेन्स चूजिंग द करेक्ट ऑप्शन द सनसेट इन द सनसेट म्हणजे सूर्यास्त सूर्य संध्याकाळी मावळतो ओके नाही सनराईज म्हणजे सूर्य उगवतो ईस्टला आणि सनसेट कुठे होतो वेस्ट द सनसेट इन द वेस्ट पश्चिमेला सूर्य मावळतो पुढचा प्रश्न बघूया विच ऑफ द पेअर इज नॉट करेक्ट मग कोणती जोडी चुकीची आहे असं विचारले कोल्ड टी चहा थंड असतो का नाही मग हेच काय आहे चुकीचं आहे ब्राईट स्टार सूर्य कसा असतो तेजस्वी असतो बाउन्सिंग बॉल हे सुद्धा करेक्ट आहे टॉलमॅन हे सुद्धा करेक्ट आहे उंच माणूस असू शकतो म्हणून मी तर चुकीचं आहे ऑप्शन नंबर फर्स्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन प्लेस ऑफ ब्लँक सिरियलियम आता इथे बघा ई इ इथे येणार आहे जी एच आय जे के एल एम एन ऑप्शन नंबर फोर नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोविंग इज रिक्वेस्ट आपल्याला इथे रिक्वेस्ट विचारले रिक्वेस्ट म्हणजे विनंती ओके ना मग रिक्वेस्ट करताना आपण प्लीज म्हणतो मग विल यू प्लीज टेल मी दिस ॲड्रेस तुम्ही मला हा ॲड्रेस सांगू शकता का कृपया कृपया तुम्ही मला हा ॲड्रेस सांगू शकता का ऑप्शन नंबर थ्री सॉल्व द रिडल्स आय यूज स्क्रूड्रायव्हर अँड स्पॅनर हू एम आय मग कोण मेकॅनिक नेक्स्ट क्वेश्चन ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट ऑप्शन फॉर इट चित्र पाहायचं आणि त्याच्यासाठी कोणतं वाक्य योग्य आहे सेव्ह अवर ट्रीज कारण झाडांचं काय करायचं आपण सेव्ह केलं पाहिजे सुरक्षित ठेवली पाहिजेत ऑप्शन नंबर थ्री बुद्धिमत्ता चाचणी बघा सोबतच्या ओळीमध्ये हे अक्षर एकूण किती वेळा आले आहे मग बघा इथे एक दोन आणि ते तीन मग किती वेळा आले तीन वेळा तीन कुठे पर्याय क्रमांक चार मध्ये पुढचा प्रश्न बघा पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी विशिष्ट संबंध आहे तसाच तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी संबंध आहे मग प्रश्नचिन्हच्या जागी कोणतं पर्याय ये येईल ते आपल्याला सांगायचंय तलाव सार समानार्थी शब्द आहेत महरींचा समानार्थी शब्द आहे सारंग कारण शार्दूल हा सिंहाचा समानार्थी समानती शब्द आहे अनिल म्हणजे वारा आणि मार्तंड हा सूर्याचा समानती शब्द आहे महरीन सारंग पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा इथे त्रिकोणाला तीन बाजू आहेत मी इथे बघा इथे पण त्रिकोणच कळले आणि तीन जेवढ्या बाजू आहेत ना तेवढेच त्रिकोण कळले आहेत आता इथे बघा एक दोन तीन चार पाच मग इथे पहिली आकृती येणार आहे कारण बघा प्रत्येक कोपऱ्याला ही एक बाजू आहे हो की नाही म्हणून मी ते एक पुढचा प्रश्न बघा दोनशे एकोणीस बरोबर अठरा तर सहाशे ऐंशी बरोबर शून्य आता यांचा जर आपण गुणाकार केला बघा बे एक बे बेनव अठरा या सगळ्यांचा गुणाकार केला तर अठरा मग साई अठ्ठे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस गुणिले शून्य शून्य कोणत्या संख्येला शून्यने गुणले की उत्तर किती येतं तर शून्य म्हणजे बघा या पद्धतीनं सहा गुणिले आठ गुणिले शून्य बरोबर किती येणारं उत्तर शून्य पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दोना सात तर पाच प्रश्नचिन्ह बघा इथे दोनचा घण दिलेला आहे आपल्याला दोनचा घण म्हणजे दोनचा तीन वेळा गुणाकार बघा बे दुने चार आणि चार दुने आठ आट। आणि आठातून एक वजा केल्यावर इथे आपल्याला सात ही संख्या दिली आता इथे तसंच पाचचा करायचं आहे पाचचा घण आपल्याला माहिती आहे पाचचा घणं आहे एकशे पंचवीस मग एकशे पंचवीसमधून कोणती संख्या वजा करायची तर एकच वजा करायचं मग इथे येतं एकशे चोवीस मग एकशे चोवीस पर्याय क्रमांक एकमध्ये आहे पुढचा प्रश्न बघा आपल्याला काय बघा इथे हे बघायचं आहे इथे गोल आणि इथे त्रिकोण आणि इथे असं पाहिजे मग आता इथे काय केलं ही आकृती वर गेले आणि वरचा भाग खाली म्हणजे पाण्यातली आकृती आहे मग याच्यामध्ये पाण्यातली आकृती कुठे तर हा चौकोन आहे तो खाली येणार आहे आणि हे आहे ते वर जाणार मग अशी आकृती आपल्याला बघा त्रिकोण जर खाली आला तर तो असा दिसतो आणि हे आहे ते वर जाणारे अधिक यल आहे तो बघा ही वरची बाजू ती खाली येणार आहे म्हणजे असं आणि हे मग पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा एका सांकेतिक एक भाषिक दोन बरोबर पाच तीन बरोबर सहा आणि पाच बरोबर आठ असेल तर तीन अधिक पाच गुणिले दोन आता बघा तीनसाठी कोणता अंक दिला तर तीनसाठी सहा दिले म्हणून मी तीनच्या जागेवर सहा लिहून ठेवते आणि काय सांगितले अधिकचे इथे अधिक पाचसाठी कोणता अंक दिले आठ दिले गुणिलेचे इथे गुणिले दोन साठी कोणता दिले पाच दिले आता आपल्याला माहिती आधी आपण काय करतो गुणाकार करतो मग आठा पंचे चाळीस आणि हे सहा अधिक आहे तसं मग सहा अधिक चाळीस बरोबर किती सेहेचाळीस पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा एका रांगेत सतरा नारळाची झाडे आहेत दोन झाडांमध्ये पाच मीटर अंतर आहे पहिल्या आणि शेवटच्या नारळाच्या झाडातील अंतर किती बघा एका झाडामध्ये कि, किती एका रांगेत सतरा नारळाची झाडं आहेत आणि पहिल्या दोन झाडांमध्ये किती अंतर आहे म्हणजे बघा हे झाड आणि हे झाड याच्यामध्ये मध्ये मधलं अंतर किती आहे पाच मीटर आहे मग आता अशी सतरा झाड आहेत आपल्याला बघितलं आपण पहिल्या झाडापासून दुसऱ्याचं मोजतो म्हणून मी याच्यातून आपण काय करायचं एकूण झाडामधून एक संख्या वजा करायची कारण आपल्याला पहिल्यापासून शेवटच्या झाडामधलं अंतर मोजायचं आहे मग सतरामधून एक वजा केला किती आले सोळा आता सोळा आणि दोन जणांमध्ये अंतर किती आहे पाच आहे मग इथे काय करायचे सोळा गुणिले पाच मग सोळा पच्चे ऐंशी मग किती अंतर आहे तर ऐंशी मीटर पर्याय क्रमांक चार चौथीचा वा प्रश्न इरफान चौथी पास होऊन पाचवीत गेल्यावर त्याने केलेली खालपैकी के कोणती कृती योग्य ठरेल आता त्याने काय केलं पाहिजे त्याने चौथीची पुस्तके एका गरजू विद्यार्थ्यांना दिली पाहिजेत पर्याय क्रमांक दोन हे करेक्ट आहे सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत आता बघा जर आपण बारक्यावेळी या आकृतीचं निरीक्षण केलं तर बघा या त्रिकोणातलं मी आधी सांगते लक्ष द्यायचं आहे बघा इथे हा एक हा एक आणि हा एक आणि हे दोन्ही मिळून इथे इथेच तीन होत आहेत बरोबर आहे तीन आणि बघा हा त्रिकोण चार आणि हा पाच आणि हे दोन्ही मिळून सहा म्हणजे हे तीन आणि हे तीन याच त्रिकोणामध्ये सहा झाले ठीक आहे सहा आता बघा हा सात हा सात आठ नऊ दहा आणि हे अकरा आणि हा मोठा आहे तो बारा असे माझे तर किती होत आहेत तर बारा होत आहेत मग तुमचे किती होत आहेत ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्कीच सांगू शकता पुढचा प्रश्न बघा खालील प्रश्नात गटात न बसणारे पद ओळखा का। जीभ कान अन्ननलिका नाक अन्ननलिका कान सगळे ज्ञानेंद्रिय आहेत पुढचा प्रश्न एकोणनव्वद एकोणीस एकोणपन्नास एकोणसाठ याच्यामध्ये एकोणपन्नास वेगळी आहे कारण ही संयुक्त संख्येत बाकी सगळ्या विषम सॉरी बाकी सगळ्या मूळ मुल संख्या आहेत म्हणून पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा तीनशे एक्क्याऐंशी दोनशे छत्तीस नऊशे चव्वेचाळीस चारशे बत्तीस याच्यामध्ये जर आपण विचार केला तर तीनशे एक्क्याऐंशी आहे कारण ही विषम संख्येत बाकी सगळ्या समसंख्या आहेत पुढचा प्रश्न बघा दोन त्रिकोणामध्ये म्हणजे बाहेर जी आकृती आहे तीच आतमध्ये म्हणजे दोन बाहेरच्या समान आहेत आणि आतमध्ये गोल आहेत बाहेरच्या सेम आहेत आतमध्ये वे गोल बाहेरच्या सैमेत आतमध्ये गोल आता इथे मात्र बघा बाहेर किती बाजू आहेत सहा आणि आतमध्ये दिलेत चार आणि ते गोल हे ठीक आहे पण हे मधली आकृती चुकली म्हणून मी इथे पर्याय क्रमांक चार हे वेगळं आहे पुढचा प्रश्न बघा काटकोण चौरस लघुकोण विशालकोण काटकोण हा झाला चौरस आणि हा झाला लघुकोण आणि हा झाला विशालकोण हे सगळे कोण आहेत आणि हे मात्र काय आहे चौरस आहे म्हणून हे वेगळं आहे वर्षाला चार मामा तीन मावशी व दोन आत्या आहेत तिची एक मावशी कोल्हापूरला राहत असून त्या शिक्षिक आहेत तर कोल्हापूरच्या शिक्षिका असणाऱ्या मावशीला अनुक्रमे किती भाऊ आणि किती बहिणी आहेत आता बघा ही आहे वर्षा आणि वर्षाला चार मामा आहेत म्हणजे बघा ही आहे वर्षाची आई आणि आपल्याला माहिती आहे आपण मामा कुणाला म्हणतो तर आईच्या भावाला म्हणतो मग आईचा हा भाऊ म्हणजेच हा हिचा कोण झाला मामा झाला मग वर्षाला किती मामा आहेत तर चार मामा आहेत हो की नाही आणि तीन मावशी आहेत म्हणजे ही आई आणि मावशी कुणाला म्हणतो आपण आईच्या बहिणीला हो की नाही आईच्या बहिणी म्हणजे तिलाच ती काय म्हणणार आहे मावशी म्हणणार आहे आईच्या बहिणी म्हणजेच वर्षाची मावशी मग तिला किती मावशी आहेत तर तिला तीन आहेत बघा ही एक ही एक आणि ही एक या मावश्या आहेत आणि तिला दोन आत्या आहेत आता हे वर्षाचे वडील ही वर्षाच आणि हे वर्षाचे वडील वर्डिल आणि वडिलांची बहीण म्हणजे तिच्या आत्या हो की नाही वडिलांची बहीण आणि ही वर्षाची कोण झाली आत्या झाली तिला दोन आत्या आहेत याचा काही इथे संबंध नाही आहे हे आपल्याला असं दिले बघा आता इथे काय सांगितलंय तर हिची मावशी नाही वर्षाची एक मावशी आहे ती शिक्षिक आहे सपोज ही शिक्षिका आहे आणि ही कुठे असते कोल्हापूरला असते मग या शिक्षिका मावशीला किती भाऊ विचारतं मग भाऊ किती बघा मग किती भाऊ आहेत चारच भाऊ असणार आहेत आणि मग हिला बहिणी किती असतील हिला बहिणी किती तर बघा एक दोन आणि वर्षाची जी आई आहे ती हिची बहीणच आहे ज्या ती वर्षाच्या आईच्या या बहिणी आहेत तर या ते बहिणींची ही सुद्धा कोणी बहीणच आहेत म्हणजे एक दोन बघा ही एक बहीण ही एक बहीण आणि ही पण बहीण मग अशा किती बहिणी तीन मग चार आणि तीन कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघूया पाच दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेची सुरुवात सोमवारी खो खोच्या खेळाने झाली आता बघा म्हणजे सोमवारी कोणती झाली खो खो झाली सोमवारी खो खोची स्पर्धा झाली सोमवारी सुरुवात झाली खेळायची पहिला आहे खो खो क्रीडा स्पर्धेच्या वेळा पथकात मधल्या वारी कबड्डी होती आता बघा जर पाच वार होते तर बघा इकडे हे दोन जोड्याचे इकडे येतो म्हणजे बुधवारी कोणता झाला कबड्डी झाली बुधवारी झाली कबड्डी आणि काय सांगितलं कबड्डीच्या आधी लंगडी म्हणजे मंगळवारी कोणती कोणती स्पर्धा झाली लंगडीची झाली आणि नंतर म्हणजे बघा कबड्डीच्या आधी लंगडी आणि नंतर नंतर म्हणजे लंगडीच्या नंतर नाही कबड्डीच्या नंतर कोणती धावण्याची स्पर्धा झाली आणि शेवटी क्रिकेटच्या सामन्याच्या स्पर्धेची सांगता झाली म्हणजे शेवटी कोणता होता खेळ तर क्रिकेट होता क्रिकेट आता आपल्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊया बुधवारी कोणत्या स्पर्धा झाले बघा या पद्धतीने आपण जर काढून घेतलं तर आपलं काय होतं लगेचच उत्तर निघतं बघा हे आपण आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये हे घेतलेलं आहे म्हणजे या प्रकारचे प्रश्न आपण ऑनलाईन क्लासमध्ये घेतलेले आहेत आता बघा बुधवारी कोणत्या स्पर्धा झाल्या तर बुधवारी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या मग कबड्डी कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये मध्ये क्रिकेटच्या स्पर्धा कोणत्या वारी झाल्या तर क्रिकेटच्या स्पर्धा कोणत्या वारी झालेल्या आहेत तर शुक्रवार पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पंचेचाळीस आणि सेहेचाळीसचा खालील प्रश्न करून जे पाण्यातील प्रतिबिंब कसे दिसेल ते पर्यातून शोधायचं आहे आता इथे बघा पाण्यातलं प्रतिबिंब म्हणजे आपल्याला माहिती आहे की वरचा भाग खाली येणार आहे मग हा ॲरो इथे खाली येणार आहे मग आता कुठे कुठे खाली येतं इथे इथे आणि इथे आहेत पण आता हे आहे ते सुद्धा केले म्हणजे फक्त या दोन आकृतीमुळे पण आर नीट नसेल म्हणून मी इथे उत्तर कोणते आहे आपलं पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा सेम आता हा भाग आहे तो खाली येणार आहे इथे कुठे खाली दिसतंय का नाही मग इथे म्हणून मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा खालील तक्त्यात एका सांकेतिक भाषेत अक्षरांसाठी काही चिन्हे वापरले आहेत त्यावरून प्रश्नांची उत्तरे पर्यायून शोधायचे आहेत आता बघा इथे त्रिकोणासाठी कोणता अंक वापरले तर त्रिकोणासाठी प हे वापरलेला आहे आणि याच्यासाठी व हे वापरले आणि याच्यासाठी न म्हणजे पवन हा शब्द त्याचा मग पवन चा अर्थ आहे वारा समानते शब्द आहे वारा पुढचा प्रश्न एका सांकेतिक भाषेत कोणत्या चिन्ह समोर एका प्राण्याचे नाव तयार होईल पुढचं बघा ह्याच्यामध्ये कोणता बघा हे मा न ह्याच्यासाठी मा आहे आणि याच्यासाठी नो आहे त्याच पद्धतीने याचं कोणता शब्द तयार होतो तर याचा साप हा शब्द तयार होतोय आणि याचा वड आणि याचा मासा हा शब्द तयार होतोय आता कोणत्या प्रा कोणत्या एका प्राण्याचं नाव होतं बघा साप पण प्राणी आहे आणि मासा पण प्राणी आहे बघा साप हा पण एक किटकांमधला प्राणीच आहे ओके हो, ना म्हणजे साप हा पण प्राणीच आहे आणि मासा हा जलचर प्राणी आहे म्हणून मी इथे ब आणि ड हे योग्य मग ब आणि ड कुठे पर्याय क्रमांक तीनमध्ये एक मे दोन हजार बावीस रोजी रविवार असेल तर त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी असेल बघा मे महिना एकतीस दिवसांचा आहे पण आपल्याला एक मेचा वार माहिती आहे रविवार म्हणून मग काय करायचं त्या एकतीसमधून एकूण दिवसातून एक, एक तारीख वजा करायची उरले दिवस तीस आता मेच्या नंतर महिना कोणता जून कारण आपल्याला सप्टेंबर शिक्षक दिन पाच सप्टेंबरला असतो म्हणून आपल्याला पाच सप्टेंबरचा वार काढायचा आहे मग जून जून किती दिवसांचा असतो तो, तो जून तीस दिवसांचा जुलै महिना जुलै महिना एकतीस दिवसांचा जुलैच्या नंतर ऑगस्ट ऑगस्ट महिना पण एकतीस दिसतो आणि ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर मग सप्टेंबरचे फक्त आपल्याला पाच सप्टेंबरला शिक्षक दिन असो म्हणजे फक्त आपल्याला पाच तारखेचा वार काढायचा म्हणून मग फक्त इथे काय करायची पाचच तारीख घ्यायची बघा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे आपल्याला दोन मेपासून पाच सप्टेंबरपर्यंतचे दिवस मोजायचे होते म्हणून आपण या पद्धतीने काढलं ही सोपी पद्धत आहे कारण या पद्धतीने आपण जर प्रश्न सोडवला तर आपला एकही प्रश्न चुकणार नाही मग बघा पाच आणि एक सहा आणि एक सात इथे आले सात तीन आणि तीन सहा नऊ बारा मग इथे आले एकशे सत्तावीस दिवस मग आता हे काय करायचं आहे एकशे सत्तावीस दिवस आले मग एकशे सत्तावीसला आठवड्याच्या वाराने भाग आहेत आठवड्याच्या वारे आहेत सात मग बघा सातच्या पाड्यामध्ये बारा नाहीत सात एके सात पाचातून बारामधून सात गेले इथे राहिले पाच वरून घेतले सात आता साताच्या पाड्यामध्ये छप्पन्न आहेत का नाही मग त्याच्यापेक्षा लहान संख्या सॉरी साताच्या पाड्यामध्ये सत्तावन्न आहेत का नाहीत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या कोणती साती आठ छप्पन्न बाकी आली आहे मग मा आपल्याला माहिती आहे जेवढी बाकी येते ना तेवढी या वाऱ्याच्या पुढे तेवढा दिवस मोजायचा मग एक बाकी आली मग रविवारच्या नंतर एक दिवस मोजायचा मग कोणता वार येतोय सोमवार म्हणजेच पाच सप्टेंबर शिक्षक दिन कोणत्या वारी आहे तर सोमवार पर्याय क्रमांक एक पन्नासावा प्रश्न खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक येईल किंवा कोणती संकेल आता बघा या दोघांचा जर आपण गुणाकार केला तर बेनव अठरा मधली संख्या साती सात सक बेचा आता इथे आठ आणि कितीचा गुणाकार केल्यावर चोवीस येतं मग आपल्याला माहिती आहे मग आपण आठचा पाडा चोवीसपर्यंत म्हणायचा आठ एके आठ आठ दोन सोळा आठ त्रिक चोवीस मग किती तीन पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा खालील आकृतीशी तंतोतंत जुनारी आकृती आपल्याला पर्यातून शोधायची आहेत मग बघा सेम अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक चारमध्ये दिसते आणि अशी आकृती आपल्याला पर्याय क्रमांक दोनमध्ये दिसत आहे पुढचा प्रश्न बघूया वरील इंग्रजी अक्षर म्हणतात उजवीकडून कोणत्या क्रमांकांचे अक्षर घेतलंच एका रंगाचं नाव तयार झालं तर उजवीकडून म्हणजे काय आपली जी उजवी बाजू ती पुस्तकाची सुद्धा उजवी बाजू म्हणजे इकडून आणि डावी आपली जी बाजू ती पुस्तकाची सुद्धा डावी बाजू मग आपल्याला उजवीकडून सांगितलं म्हणजे मग इकडून घ्यायचं आहे मग बघा चोवीसाव्या नंबर बघा पाच दहा पंधरा वीस एकवीस बावीस तेवीस चोवी, चोवीस चोवीसाव्या नंबरवर कोण आहे तर बी आहे आणि चौदा नंबर पाच दहा आणि हे आहे चौदा यल आहे पाच नंबरला कोणता आहे तर बघा यू आहे यू आणि एकवीस नंबरला पाच दहा पंधरा वीस आणि हा एकवीस ई आहे मग बघा बी एल यू ई ब्ल्यू ब्लू हेच रंगाचं नाव आहेत आणि बाकी सगळ्यांचं जर आपण घेतलं तर बघा वेगवेगळे अक्षर तयार होतात म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा त्रिकोणाला पंचकोण म्हटले पंचकोणाला वर्तुळ म्हटले वर्तुळाला चौरस म्हटले चौरसाला आयत म्हटले तर बांगडीसारखा आकार असणारी आकृती कोणती मग बांगडीचा आकार कसा असतो तर गोल असतो गोल म्हणजेच काय वर्तुळ मग वर्तुळाला काय म्हटले चौरस म्हणून मी इथं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौरस पुढचा प्रश्न सिंधुदुर्ग पदमदुर्ग जंजिरा याच्यामध्ये ये विजयदुर्ग येईल कारण हे सगळे समु किल्ले आहेत हे सगळे पुढचा प्रश्न बघा गर्जन डरकाळी खिंकाणे हे सगळे ध्वनीदर्शक शब्द आहेत मग चितकारणे हे ध्वनीदर्शक शब्द आहेत पुढचं बघा सेम अशीच आपल्याला आकृती शोधेल मग बघा ह्याच्यामध्ये हे गोल आणि इथे अर्ध गोल पाहिजे आणि हे असं पाहिजे मग सेम असं आपल्याला इथे कुठे दिसते तर बघा इथे या आकृतीमध्ये बघा इथे गोल त्याची ते आणि हे बाकी सगळीकडे ते डबल डबल आणि एकाच डायरेक्शन आहेत म्हणून मी इथं कोणता आहे तर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा बघा एकचा वर्ग एक दोनचा वर्ग चार तीनचा वर्ग नऊ चारचा वर्ग सोळा क्रमाने संख्यांचा वर्ग आहे पाचचा वर्ग पंचवीस पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न या पाण्यातले प्रतिबिंब आहे यफ असं दिसेल यम डब्ल्यू असा दिसतो ए असा दिसतो मग इथे टी पर्याय क्रमांक तीन एका भाषेत पस्तीस बरोबर तीस चोपन्न चाळीस त्र्याण्णव चोपन्न तर बहात्तरी संख्या कशी लिहाल बघा इथे या संख्यांचा जर आपण संबंध घेतला लक्षात तर बघा आपल्या असं लक्षात येतं हे तीन आणि पाच आहेत माहिती का या दोघांचाच गुणाकार करायचा पाचची पंधरा आणि परत येणार होतं म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची दुप्पट करायची पंधरा दुणे तीस इथे ती दिलेली आहे तर इथे पण चोपन्नचं चोपन तसंच करायचं पाच गुणिले चार पाच चोक वीस वीस गुणिले दोन बरोबर किती चाळीस बघा इथे चाळीस दिले आता त्र्याण्णवचं पण तसंच करायचं आहे त्र्याण्णव आहे ना मग नऊ गुणिले तीन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस गुणिले दोन जर आपण केलं तर बरोबर चोपन्न आहे तर मग बहात्तरचं पण तसंच करूया बहात्तर आहे ना मग बघा सात गुणिले दोन सात दुने चौदा चौदा गुणिले दोन चौदा दुने अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो त्या शब्दातील डावीकडून कोणत्या क्रमांकांचे अक्षर घेतल्यास वजन या शब्दाचा समान ते शब्द तयार होईल मग इथे बघा बालभारती हा शब्द तयार होतो मग आपल्याला डावीकडून सांगितलं म्हणजे इकडून मग आपल्याला माहिती वजनाचा संबंधित शब्द आहे भार मग बघा एक दोन तीन आणि चार मग तीन आणि चार कुठे पर्याय क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न अंकिता सूर्यासाकडे तोंडकडून उभी आहे ती सरळ पाच पावले चालत गेली तर तिच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती आहे आता बघा ही पूर्व ही पश्चिम ही दक्षिण आणि वर ही उत्तर आता ती सूर्यास्ताकडे तोंड करून होती अशी जशी माझी पेन्सिल आहे तशी हो की नाही सूर्यास्त कुठे होतं पश्चिमेला होतो मग सरळ पाच पावले पुढे गेली मग आता तिच्या डाव्या हाताची दिशा कोणती मग हिच्या डावीकडे कोणती आहे तर दक्षिण पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा आरशातील प्रतिमा आपल्याला सांगायची आहे आता बघा हे सत्तर हे कसं दिसेल आरशामध्ये तर हे असं दिसेल पर्याय क्रमांक चार आणि बघा एन पी आता हे जे आहे आपल्याला माहिती आहे आरशातल्या प्रतिमेचं काय होतं डावी बाजू उजवीकडे जाते मग आता हे जे अॅरो टोक इकडे ते कुठे होणार आहे उजवीकडे होणार आहे मग बघा ते इथेच आहे दुसरं कोणत्या ह्याच्यामध्ये दिसतंय का नाही मग इथे आणि हे सुद्धा हे या पद्धतीने म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा दिवाळीची एकवीस दिवसांची सुट्टी पंधरा ऑक्टोबरला सुरू झाली तर सुट्टी संपल्यानंतर शाळा कोणत्या तारखेला सुरू होईल बघा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला शाळा सुट्टी सुरू झाली ओके नाही म्हणजे बघा ऑक्टोबरच्या पंधरा तारखेला सुट्टी सुरू झाली आहे मग पंधरा तारखेला सुट्टी सुरू झाली आहे म्हणजे चौदा तारखे बघा ऑक्टोबर महिना आहे एकतीस दिवसांचा पंधरा तारखेची सुट्टी सुट्टी तारखेला चालू आहे सुरू झाली की नाही म्हणजे चौदा तारखेपर्यंत शाळा होती म्हणून मग आपण एकतीस मधून चौदा वजा करायचे कारण आपल्याला सुट्टी काढायची की नाही किती दिवसांची एकवीस दिवसांची आणि शाळा कधी सुरू होणार आहे म्हणून मग चौदा तारीख वजा केली मग एकतीस मधून जर चौदा वजा केले तर बाकी किती येते सतरा आणि नोव्हेंबर आता मला सांगा एकवीस दिवसांची सुट्टी आहे हो की नाही मग आता हे ऑक्टोबर महिन्यात सतरा दिवस झाले सुट्टीचे मग या एकवीसमधून मधून जर आपण सतरा वजा केले तर बघा अकरातून सात काही जात बघा आपण काय करूया सतरापासून एकवीसपर्यंत सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस किती दिवस आहे चार दिवस म्हणजे नोव्हेंबरचे चार दिवस बघा बरं सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बरोबर एकवीस दिवसाची सुट्टी म्हणजे चार नोव्हेंबरला एकविसाव्या दिवसाचा म्हणजे एकविसावीस दिवसाची सुट्टी होती मग शाळा कधी सुरू होणार चारच्या नंतर म्हणजे कोणत्या वारी तर पाच नोव्हेंबरला म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच नोव्हेंबरला पुन्हा शाळा सुरू होईल पुढचा प्रश्न खालील प्रश्न चुकीचे पद ओळखा चंद्रपूर सोलापूर तुळजापूर कोल्हापूर नागपूर याच्यामध्ये तुळजापूर वेगळं कारण तुळजापूर हे तालुका आहेत बाकी सगळे काही जिल्हे आहेत पुढ पुढचा प्रश्न संजय गौरव संजयपेक्षा गौरव दोन वर्षांनी मोठे चा आहे गौरवपेक्षा दुप्पट वय चैतालीच आहे तर चैतलीच्या निंपट वय माधवीचं आहे तर सारखे वय असणारे कोणकोण आहेत बघा दिलेली माहिती आपण लिहून घेऊया बघा जशी माहिती दिली तशी आपण लिहून घेऊया म्हणजे आपल्या लक्षात येईल बघा इथे काय सांगितलं संजयपेक्षा गौरव दोन वर्षांनी मोठं आहे म्हणजे या संजयपेक्षा गौरव आहे तो दोन वर्षांनी मोठा आहे मी इथे बाणाचा टोक मुद्दाम आहे कारण याच्यापेक्षा हा दोन वर्षांनी मोठा आहे गौरवच्या दुप्पट वय आहेत म्हणजे गौरवपेक्षा चैतालीचं वय दुप्पट आहे आपल्याला आहे पट म्हणजे आपण गुणिले दोन करतो आता काय आहे चैतालीचे वय आहे तर चैतालीच्या निमपट वय माधवीचे आहे मग या चैतालीपेक्षा माधवीचं वय किती आहे निमपट आहे निमपट म्हणजे काय भागीले दोन आता काय सांगितलं आपल्याला सारखे वय असणारे कोण कोण आहेत आता आपल्याला काहीच दुसरं माहीत नाही आहे मग आपण काय करायचं आता याचं वय मी काय घेते इथे दहा वर्ष संजयचं वय मी घेते दहा वर्ष हम्म संजयचं वय घेते मी दहा वर्ष कोणताही एक अंक घ्यायचे आहेत मी दहा घेते आता हे संजयपेक्षा गौरव दोन वर्षांनी मोठा आहे म्हणजे दहा अधिक दोन बरोबर किती झाले इथे बारा वर्षाचा गौरव आहे दहा वर्षाचा संजय याच्यापेक्षा दोन वर्षांनी हा मोठा म्हणजे गौरव बारा वर्षाचा आणि गौरवपेक्षा चैतालीचं वय दुप्पट आहे म्हणजेच काय बारा गुणिले दोन मग बारा धुणे किती चोवीस चैतालीचं वय आहे चोवीस वर्ष आणि चैतालीपेक्षा माधवी निम्म्या वयाचे निंपट आहे मग काय करायचं इथे चोवीस भागिले दोन करायचं चोवीसला जर ने भागलं तर किती येतं बारा मग आपल्याला विचारलं काय तर सारखे वय कुणा बघा आता आहे गौरवचं वय पण बारा आहे आणि या माधवीचं वय पण बारा आहे मग कोणाचं वय सारखं आहे तर गौरव आणि माधवी मग मा गौरव आणि माधवी कुठे तर पर्याय क्रमांक मध्ये बघा गौरव आणि ही माधवी पर्याय क्रमांक दोन अडुसष्टवा प्रश्न गावातील यात तुमचा लहान भाऊ हरवला तर तुम्ही काय कराल आपण काय करू त्याचा शोध घेण्यास त्याचा शोध घेण्यास आईला मदत करेन पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा एकोणसत्तर आणि सत्तरसाठी सूचना खालील प्रश्न प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती सत्तावीस चौसष्ट एकशे पंचवीस आणि आता या सगळ्या काय आहेत तर या सगळ्या आहेत मग कुणाकुणाच्या घनसंख्यात तर बघा तीनचा घण आहे सत्तावीस चारचा घण आहे चौसष्ट पाचचा घण आहे एकशे पंचवीस मग आता सहाचा घण मग सहाचा घणं कोणता आहे दोनशे सोळा आणि सातचा घण आहे तीनशे त्रेचाळीस म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढच्या प्रश्नामध्ये बघा नऊ अठरा सत्तावीस इथे नऊचा पाड आहे मग नऊ के नऊ एके नऊ नऊ दुन्या अठरा नऊ त्रिक सत्तावीस नऊ चौक छत्तीस पाच नवापाचा पंच आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न निर्जीव कपाळ दगड हा घटकसंच खालीलपैकी कोणत्या वेण आकृतीने दाखवता येईल मग बघा निर्जीवमध्येच कपाट पण नि कपा, निर्जीव आहे आणि दगड पण निर्जीव आहे मग बघा हे कपा हे निर्जीव आणि त्याच्यामध्ये हे कपाट आणि हा दगड आता हे वेग वेगवेगळं वेग का तर कपाट वेगळं आकारायचं असतं आणि दगड पण वेगळ्या आकारायचं वेग म्हणून हे पर्याय क्रमांक तीन बहात्तरवा प्रश्न बघा बघा इथे तीन होते इथे दोन आहे आता इथे काय एकच असणार आहे मग एक बघा आता याच्यावर हे ठेवलं तर मग अशी आकृती आली पाहिजे म्हणजे हे जे पुढे दिसत आहे बघा एक दोन आणि हे मग असं आपल्याला कुठे दिसते तर बघा इथे पर्याय क्रमांक तीन मध्ये दिसते म्हणून आपल्या या प्रश्नांचं उत्तर आहे पर्यायक्रमां तीन आता इथलं जर आपण हेच कट केलं तर फक्त हेच राहणार आहे पुढच्या या म्हणून मग इथे हे उत्तर आहे पुढचे वेन आकृतीचे प्रश्न आहेत फक्त आयत आणि वर्तुळामध्ये सामायिक असणारे अक्षर कोणते आयत हा आणि वर्तुळ हा मग याच्यामध्ये कोणता अक्षर सामायिक आहे तर बघा डी आहे आणि इकडे टी पण आहेत डी आणि टी मग डी आणि टी कुठे तर टी आहे ब ला आणि डी आहे ड ला मग ब आणि ड योग्य ब आणि ड कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये चौऱ्याहत्तरवा प्रश्न एक फक्त एकाच आकृतीत असणाऱ्या अक्षरांची एकूण संख्या किती आहेत फक्त त्रिकोणामध्ये बघा हा एक दोन तीन चार आणि हे पाच मग पाच कुठे आहेत पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघा बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये एक एक भाग वाढवत गेल इथे एक होता इथे दोन आहेत तर इथे तीन आहेत आणि त्याच्या अपोज मग याच्या याच्या अपोजिट आहे तर याच्या अपोजिट आहे पर्याय क्रमांक एक मग या पद्धतीने आपण तिसरीची बुद्धिमत्ता चाचणी आणि इंग्रजी ही प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेली आहे अशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमित्रिणी शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला या परीक्षेमध्ये किती मार्क मिळाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू